आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचा मध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. सिनाय पर्वतावर देवाने मोशीला दिलेल्या 10 आज्ञा या त्याच्या माणसांच्या संरक्षणासाठी असलेली इच्छा आणि त्याचं प्रेम सूचित करतात. माझे आजचे पाहुणे जे जॉन यांचं म्हणणं आहे, 10 आज्ञा आजही तेवढ्याच संबंधित आहेत जेवढ्या त्या पूर्वी होत्या. शिवाय ख्रिस्ती आणि बिगर ख्रिस्ती दोघांसाठी त्या महत्वाच्या आहेत. या आज्ञा ते कित्येक वर्ष शिकवतायत आणि त्यांचा सहवासही हवा हवाचा वाटणारा असा आहे. पाहस तुम्ही. आता याला काय म्हणायचं? मी म्हटलं आपण लोकांची जन्मापासून मृत्यूपर्यंत काळजी घेत असतो आणि तरीही वर्णनात्मक बदलाच्या क्षेत्रात आपण दखल देत असतो. तिने विचारलं याला काय म्हणतात? मी म्हटलं यालाच ख्रिस्ती धर्म म्हणतात. संपूर्ण ब्रिटन भर आणि 30 अधिक देशात जे जॉन प्रवास करत असतात, ख्रिस्ती धर्मावरचा त्यांचा सामर्थ्यवान विचारांना उद्युक्त करणारा संदेश उत्साहवर्धक रित्या विनोदी मार्गाने पोहोचवला जातो. परिषदा, विद्यापीठ, शहरी व्याख्यान इत्यादी ठिकाणी ते भाषण देतात आणि दरवर्षी 3 लाखांहून अधिक लोकांच्या संपर्कात येत असतात. 26 पुस्तकांचे ते लेखक असून 13 भाषांमध्ये ते उपलब्ध आहेत. ते त्यांच्या कुटुंबियांसमवेत इंग्लंड इथे वास्तव्याला असतात. आणि जेव्हा आपण नसतो ते नसतात. पुन्हा म्हणा माझ्या मागून. आपण जेव्हा, मी म्हणालो माझ्या मागून. जे जॉन आमच्या सोबत कार्यक्रमाला आल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद जॉयस. पुन्हा बरं वाटतंय. तुमच्या भेटून खूपच छान वाटत, नेहमीच वाटत. आपण 10 आज्ञांविषयी बोलणार आहोत कारण एकंदरीत अशी भरपूर माणसं आहेत जी त्यापासून सुटका करून घेऊ पाहत आहेत. कुठल्याही प्रकारचे कायदे कानून किंवा मार्गदर्शन त्यांना नकोय आणि त्यांना प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनाप्रमाणेच करायची असते. पण देवाने आपल्याला जी मार्गदर्शन आखून दिलेली असतात ती आपल्या स्वतःच्याच संरक्षणासाठी असतात. अगदी बरोबर आहे. पूर्वी 1999 साली आपण जेव्हा नववर्षात आणि एका नव्या सहस्त्रकात प्रवेश करणार होतो तेव्हा मी प्रार्थनेने देवाचा झटून शोध घेत होतो की माझे विचार दुसऱ्यापर्यंत कसे पोचवावे. आणि त्याचवेळी मला देवाच्या 10 आज्ञा शिकवण्यासाठी आणि प्रचार करण्यासाठी देवाचं अनुबोधन जाणवलं. आणि खरोखरची रंजक गोष्ट अशी होती जॉयस की मी चर्चमध्ये जात असलेल्या एवढ्या सगळ्या वर्षांचा विचार माझ्या मनात आला की 10 आज्ञांची शिकवण देताना मी कधीच कोणाला ऐकलं नव्हतं. आणि मी आश्चर्यचकित झालो होतो. आणि मी त्यांच्याकडे पुन्हा नीट पाहिल्यावर माझ्या मनात आलं की वा, ही तर चिरंतन तत्व आहे, चिरंतन मूल्य आहे, सगळ्या काळातल्या सगळ्या माणसांसाठी, सगळ्या संस्कृतीसाठी. बरोबर आहे. प्रत्येक भूमीचे सगळे नियम, लोकांना ते काय काय करतायत हे ठाऊक नसलं तरी ते त्या आज्ञांवरच आधारलेलं असतं. तसंच असतं, अक्षरशः तसंच असतं. एक इतिहासकार होते ज्यांचं म्हणणं होतं की पुरुष आणि स्त्री हे अत्यंत कार्यक्षम जीव असतात, त्यामुळे आपण जवळजवळ 32 दशलक्ष नियम केलेले असूनही आपण देवाच्या 10 आज्ञांबाबतीत अजूनही सुधारलेले नाही. अगदी बरोबर आहे. अविश्वसनीयच आहे. एकूणएक गोष्टींचा त्यात अंतर्भाव खरोखरच असतो. त्यात जरा त्याविषयी सांगा, काही व्यावहारिक गोष्टी सांगा ज्यांचा त्यात अंतर्भाव असतो आणि लोकांनी जर तिथे लक्ष दिलं तर लोकांचं जीवन किती बदलेल ते सांगा. आता बरीचशी माणसं त्या आज्ञांना एखाद्या परीक्षा पेपर प्रमाणे हाताळतात. कृपया कोणतेही 5 प्रश्न सोडवा. आणि 10 असतातच. आणि तुम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहिलं तर सगळ्या वेगवेगळ्या विषयांशी त्यांचा संबंध असतो. तुमचे पालक आणि तुमची मुलं यांच्या नात्याशी त्यांचा संबंध असतो. त्यांचा कामाशी संबंध असतो, त्यांचा पैशाशी संबंध असतो आणि जीवनाशी संबंधित असलेल्या एकूणही गोष्टींशी त्यांचा संबंध असतो. आणि तसंच त्यांचा संबंध तुमच्या देवाबरोबरच्या नात्याशीही असतो, विशेषतः 4थी, 3री, 2री, 1ली. आपण त्याविषयी बोलूया. पहिल्या क्रमांकापासून सुरुवात करून त्या 10 ईश्वरी आज्ञा सांगा. मला वाटतं की पहिल्या क्रमांकाच्या आज्ञेला प्रथम क्रमांकाचं स्थान मिळण्याचं कारण म्हणजे ती सर्वात महत्वाची असून तुमच्या जीवनात देवाला प्राधान्य देण्याविषयी ती आहे. आणि देवाला प्राधान्य देण्यापासून आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा कित्येक मन विचलित करणाऱ्या गोष्टी आणि कोलाहल असतात. पण माझ्या मते आपण अशी विचारणा करायला हवी की आपल्या जीवनात व्यावहारिकदृष्ट्या आपण देवाला प्राधान्य कसं देऊ शकतो. जसं तुम्ही जॉयस, मी शिकवते वेळी व्यावहारिक होण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामुळेच. आणि मला वाटतं की प्रथम फर्स्ट या इंग्रजी शब्दाचा अर्थ FIRST विचारात घेतल्या स्वतःला 5 प्रश्न विचारा. F म्हणजे फायनान्स, म्हणजे माझ्या आर्थिकतेत देवाला प्राधान्य आहे का? I म्हणजे इंटरेस्ट, माझ्या आवडीनिवडीमध्ये देवाला प्राधान्य आहे का? R म्हणजे रिलेशनशिप, माझ्या नातेसंबंधामध्ये देवाला प्राधान्य आहे का? S म्हणजे शेड्यूल, माझ्या कामाच्या वेळापत्रकात देवाला प्राधान्य आहे का? T म्हणजे ट्रबल, माझ्या अडचणींमध्ये देवाला प्राधान्य आहे का? आणि या 5ही क्षेत्रात जर देवाला प्राधान्य आहे असं तुम्ही म्हणू शकता, असं तुम्हाला आढळलं तर हे खूपच चांगलं चिन्ह असतं की देवाला तुमच्या जीवनात प्राधान्य आहे. माझ्या अंतःकरणात देवाने जी काही सेवा केली त्याची कित्येक वर्षापूर्वी मला मदत झाली. अनेकांसारखी मीही माझ्या वेळापत्रकात देवाला बसवू पाहायचे, देवाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी वेळ मिळवू पाहायचे, प्रार्थना करण्यासाठी किंवा अभ्यास करण्यासाठी, वाचन करण्यासाठी.
अखेरीस देव मला म्हणाला, तू तुझ्या कामकाजाचं वेळापत्रक माझ्या अवतीभोवती गुंफायला हवंस. तुझ्या वेळापत्रकात मला बसवण्याचा प्रयत्न करू नकोस. देवाचं तत्व आपण जाणतो, आपण त्याला जे काही देतो त्याच्या कित्येक पटीने अधिक तो आपल्याला परत देत असतो. म्हणजेच जर आपण देवाला वेळ दिला नाही तर आपल्या दिवसाची वाट लागू शकते. मूर्खासारख्या गोष्टी घडत जाण्याद्वारे आपला वेळ वाया जातो. परंतु तोच वेळ आपण प्रथम देवाला दिला किंवा प्रार्थना केली, प्रत्येक गोष्टीबाबत देवाशी बोललो आणि देववचन शिकून घेतलं. आपण देववचन शिकतो म्हणजे देवावर उपकार करत नाही ते जाणणं आपल्यासाठी गरजेचं असतं. पण आपण जर देवाला प्राधान्य दिलं तर तो आपल्याला तीच वेळ कित्येक पटीने वाढवून परत देतो आणि प्रत्यक्षात आपल्या पदरात अखेरीस कितीतरी अधिक अधिक वेळ पडत असतो. आणि आपण जर आपल्या प्राधान्यांच्या जोरावर जगलो नाही तर अखेरीस आपल्याला दडपणाने जगण्याची पाळी येते. आणि हीच तर समस्या आहे हल्लीच्या कित्येक माणसांच्या बाबतीत. त्यांची प्राधान्य कोणती आहेत हे त्यांनी जाणून घेतलेलं नसतं. कित्येक माणसं जी देवाची सेवा करण्याची निवड करत नाहीत, काही काही माणसांना खरोखरच देवाशी मुळीच संबंध ठेवायचा नसतो किंवा देव अस्तित्वात आहे हे त्यांना ठाऊक असतं म्हणून ते देवावर विश्वास ठेवतात. पण येशू ख्रिस्ताशी नातं प्रस्थापित करण्याद्वारे देवाची सेवा करण्याची बांधिलकी त्यांना नको असते. म्हणूनच तुमच्यापाशी माणसांचा तो असा गट असतो ज्यांचं देवाशी नातंच नसतं. आणि एक असा गट असतो, एक नेहमीचा ख्रिस्ती, अशी व्यक्ती जिने ख्रिस्ताला स्वीकारलेलं असतं. ते चर्चला जातात, ते येशूला पेटीतून बाहेर काढतात, येशू समवेत तासभर आनंदात घालवतात आणि मग पुन्हा त्याला ते पेटीत ठेवतात, घरी जातात. मी कबूल केलं पाहिजे, माझ्या जीवनाची कित्येक वर्ष मी अशी होते. पण मला वाटतं माणसं देवाची बांधिलकी स्वीकारत नसल्याचं कारण ते घाबरतात. त्यांना भीती वाटते की त्यांनी जर ती स्वीकारली तर त्यांना त्या गोष्टी करायला मिळणार नाही ज्या त्यांना करायच्या असतात असं त्यांना वाटतं. माझ्या मते माणसांना वाटतं देव माझ्यापासून काही राहून घेणार आहे, तो मला काय बंद करायला लावणार आहे. लोकांनी लक्षात घ्यायला हवं की देव आपल्यावर प्रीती करतो आणि आपली आयुष्य अधिक चांगली करण्याचीच त्याची इच्छा असते. एक ख्रिस्ती म्हणून तुम्हाला अधिक मौज मिळेल, अधिक शांती, अधिक अधिक सुख मिळेल. तुम्हाला निर्भत्सनेखाली जगावं लागणार नाही. तुम्ही ज्या गोष्टीत हात घालाल तिथे भरभराट होऊ शकेल. देव तुमच्यासाठी असे दरवाजे उघडेल जे कुणालाही उघडता येणार नाहीत आणि असे दरवाजे बंद करतो ज्यामुळे तुम्ही अडचणीत सापडाल. मला वाटतं देव माणसांना काय काय करू देणार नाही या भीतीने जगण्याची लोकांना गरज नाही. त्यांनी समजून घ्यायला हवं की त्यांनी जर देवाला प्राधान्य दिलं तर सगळं काही ठीक होणार. हो ना, अक्षरशः सगळं काही. पण मला वाटतं ज्यावेळेस कित्येक माणसांची ख्रिस्ती धर्माची समजूत ही एक गैरसमजूत असते, जी धार्मिक असतात अशा कित्येक माणसांच्या बाबतीत देखील त्यांच्या खरोखरच लक्षात आलेलं नसतं की असा एक देव असतो जो तुम्हाला वाटत असतं त्यापेक्षा कितीतरी अधिक तुमच्या प्रेमात पडलेला असतो. याचाच अर्थ तुमच्यासाठी जे सर्वोत्तम असतं तेच त्याला हवं असतं. मला जर आढळलं की माझ्या एखाद्या मुलाने ओव्हनमध्ये डोकं घातलेलं आहे आणि म्हणून मी त्याला जर ओरडलो, बेन ओव्हनमध्ये डोकं घालू नकोस तुझं, याचा अर्थ मी त्याला मौजमजा करण्यापासून अडवत नसतो. याचा अर्थ असतो की त्याच्याच भल्यासाठी, त्याच्याच सुरक्षिततेसाठी मी त्याला मर्यादा घालून देत असतो. आणि पहिला क्रमांक जी आज्ञा सांगते की तुम्ही तुमच्या जीवनात देवाला प्राधान्य दिलं तर ते चित्र कोड्याच्या एका सर्वात मोठ्या तुकड्याप्रमाणे असतं आणि मग तुम्ही कोड्याचे इतर तुकडे जोडायला सुरुवात करू शकता. म्हणजे मग तुम्ही म्हटल्याप्रमाणे जीवनाचा आनंद तुम्ही पूर्णपणे अनुभवाल. येशू ख्रिस्ताद्वारे त्याच्याशी नातं जोडण्यासाठी तो आपल्याला आमंत्रण देतो. आपल्या तारणकर्ता या नात्याने आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो, आपल्या अंतःकरणात त्याला वसवतो. त्याद्वारे आपण देवासमोर येऊन प्रत्यक्षपणे त्याच्याशी एक वैयक्तिक नातं प्रस्थापित करू शकतो. कायदे कानूनच्या ओझ्याने आपण दबून जावं असं देवाला वाटत नाही आणि 10 ईश्वरी आज्ञांच्या बाबतही हे 10 नियम तुम्ही पाळलेच पाहिजेत असं त्याचा हट्ट नाही. जुन्या करारांतर्गत साधारण असायचं, तसं तू करता कामा नये अशा रीतीनेच आज्ञांची गाठ पडायची. पण नव्या करारांतर्गत ख्रिस्ताद्वारे त्या आज्ञा आपल्याला पाळता येतात आणि आता त्यांच्याशी आपली गाठ पडते ती एक वचन या नात्याने. तुम्ही जर मला अनुसरलं, तुम्ही मला प्राधान्य दिलं, दुसऱ्या कशाला तरी देव मानलं नाही तर तुम्हाला योग्य नातं प्राप्त होईल इत्यादी या सगळ्या गोष्टी. तुम्ही पेंटेकॉस्टकडे काळजीपूर्वक पाहिलं जॉयस. आपण म्हणालो पेंटेकॉस्ट म्हणजे नक्की काय आहे, पहिला पेंटेकॉस्टचा अर्थ काय होता आणि एखादा जेव्हा ख्रिस्ताला आणि आत्म्याला स्वीकारत असतो म्हणजे नेमकं काय झालेलं असतं. अशा 3 गोष्टी असतात ज्या घडतात. पहिली गोष्ट जी घडत असते ती म्हणजे ती एक तारण होण्याची घटना असते, कारण येशूने वधस्तंभावर जे केलं होतं तेच आपल्या जीवनाला पवित्र आत्मा लागू करत असतो. दुसरं म्हणजे ती एक नैतिक घटना होती, यिर्मयाच्या भाकिताची ती एक पूर्तता होती की देवाचा नियम एके दिवशी तुमच्या अंतःकरणावर कोरला जाईल. म्हणजे आता देवाचा नियम आपल्या अंतःकरणावर आत्मा कोरत असतो. मी जेव्हा ख्रिस्ती झालो होतो माझी सदसद विवेक बुद्धी कार्य करायला लागली होती.
आणि तिसरं म्हणजे ती एक सुवार्तिका संबंधी घटना असते. त्यामुळेच आपण जेव्हा येशू ख्रिस्ताला अनुसरत असतो तेव्हा समजून घेण्यासाठी या तिन्ही गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या असतात. लोकांनी हे समजून घेणं महत्वाचं असतं की त्यांचा तारणकर्ता या नात्याने ख्रिस्ताला स्वीकारण्याचा जेव्हा ते निर्णय घेतात तेव्हा ते अंतर्यामी एक नवी निर्मिती बनतात. देव त्यांच्या अंतःकरणात परिवर्तन करतो, त्यामुळे त्यांना अशा कित्येक गोष्टी कराव्याशाच वाटत नाही ज्या एकेकाळी त्यांना कराव्याशा वाटायच्या. मला प्रयत्नच करावा लागत नाही स्थानिक पेट्रोल पंप लुटण्यास न जाण्याचा, म्हणजे मला तशी इच्छाच होत नाही. माझ्या ठाई देवाने नवी तीव्र इच्छा ठेवलेली असते आणि आपण देवाला प्राधान्य हे खरंच द्यायला हवं. अगदी बरोबर. मी वचन वाचून दाखवते म्हणजे तुम्हाला हे कळेल. मुलांनो, तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा. अशा कुठल्याही एकूण गोष्टींपासून ज्याने तुमच्या अंतःकरणातली जागा देवामुळे व्यापली गेली असती, मुलांनो तुम्ही स्वतःस मूर्तीपासून दूर राखा. पहिले योहान 5:21 ते सांगतं मूर्तीबाबत आपण काळजी बाळगायला हवी. आणि दुसरी आज्ञा आपल्याला सांगते कुठल्याही मूर्तीची आपण भक्ती करता कामा नये आणि आपण फक्त देवाचीच भक्ती करावी. एखाद्या मूर्तीची भक्ती करणं म्हणजे त्या मूर्तीपुढे गुडघे टेकणं. पण अशा भरपूर गोष्टी असतात ज्यांना आपण देव मानू शकतो. त्यातल्याच काही गोष्टी आम्हाला सांगा. आणि माझ्या मते हल्ली सर्वात मोठी मूर्ती म्हणजे मी स्वतः आणि मी ही सर्वात मोठी मूर्ती असते, हो ना. आणि आपण आपल्याच व्यक्तिमत्वाच्या प्रभावापुढे गुडघे टेकतो आणि लोकांच्या बोलण्यावर विसंबून राहतो. ज्याने आपल्याला समाधान मिळतं, ज्याने निश्चित केलं जातं की मला स्वतःविषयी कसं जाणवणार आहे. आणि अशा कितीतरी गोष्टी असतात. माझ्या मते ती आज्ञा सांगते की सगळ्या गोष्टींची काळजी बाळगा ज्याने तुमच्या देवाशी असलेल्या नात्याची पूर्णपणे लुबाडणूक होऊ शकते. मला वाटतं की त्यात सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा समावेश असतो, अगदी अंधश्रद्धा आणि गूढ गोष्टींचाही. आणि अशीही माणसं असतात जी बाळगत नसतात. उदाहरणार्थ विमानात 13 रांगेत बसून प्रवास करा. आता काय बोलायचं, जर वीज कोसळणार असेल तर ती 13 रांगेवर कोसळणार नसते, शक्य आहे का? हे हास्यास्पद नाही का? अशी काही माणसं असतात जी एखाद्या हॉटेलमध्ये 13 मजल्यावर झोपत नसतात. माझी हेअर ड्रेसर, माझ्या लक्षात आलं की तिच्या चावीच्या जोडग्याला सशाचे पाय लावलेले होते आणि म्हणून मी विचारलं की मेरी, तुझ्या चावीच्या कडीत सशाचे पाय का लावलेले आहेत? तिने उत्तर दिलं, मला सुदैव मिळून देण्यासाठी लावलंय. मी म्हटलं, पण मेरी ससा सुदैवी नव्हता, त्यामुळे ससा जर सुदैवी नसेल तर त्याने तुला सुदैव कसं काय मिळणार? माझ्या मते ही अंधश्रद्धेची क्षेत्र असतात, गूढ गोष्टींची क्षेत्र. पण मूर्तींची सुद्धा हल्लीची माणसं देवाला निषिद्ध असणाऱ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण कलेच्या प्रदर्शनाला जातो आणि तिथे लोक प्रत्यक्षपणे त्या कलाकृती त्यांच्या घरासाठी खरेदी करत असताना आढळतात. हे ऐकायला विचित्र वाटेल, पण माझ्या सेवाकार्यात एका क्षणी मी अशा क्षेत्रात सापडले जिथे देवाने मला दोषी ठरवलं. मला सेवाकार्यात यशस्वी होण्याची खूप तीव्र इच्छा होती आणि अशा टोकापर्यंत मला माझ्या सेवाकार्याची प्रगती पाहायची होती जिथे ती प्रगतीच माझ्यासाठी महत्वाची होती. आणि प्रत्यक्षात ते देवाची जागा घेण्यासारखंच होतं. भरपूर माणसं तीच चूक करतात. आणि देवाने एकदा मला सांगितलं की तुला स्वतःचा खूप अभिमान वाटतो कारण तू माझ्यासाठी काम करतेस, पण तू माझ्या समवेत काम करत नाहीस. अगदी अगदी खरं आहे. हे रंजक असतं की परीक्षा देण्यासाठी येशूचं अरण्यामध्ये जाण्याविषयी आपण जेव्हा वाचतो ते सांगतं की पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेलं होतं, पण सैतानाने त्याला भाग पाडलेलं होतं. आणि माझ्या मते जिथे आपल्याला भरीस पाडायला सुरुवात असते, तुम्ही थांबून म्हणायला हवं, थांब जरा, कोणती गोष्ट मला भरीला पाडते? कारण आत्मा आपल्याला भरीला पाडत नसतो, आत्मा फक्त नेतृत्व करत असतो. अगदी बरोबर. देव आपल्याला गोष्टींची तीव्र वासना बाळगू नका असं सांगतो. आणि वासना हा असा शब्द नाही जो आपण लैंगिक कृत्यांना लागू करतो, तर कुठल्याही गोष्टीची तीव्र वासना बाळगू नये. देवाने मला शिकवलं की कुठलीही गोष्ट जी मला प्राप्त व्हायला हवी असते त्या खेरीचही मी आनंदी राहायला शिकायलाच हवं. सगळ्या 10 च्या 10 आज्ञा लोकांना ठाऊक असतात का? कार्यक्रम पाहत रहा आणि पुढच्या भागात पहा. दहा ईश्वरी आज्ञांवर आज आपण बोलतोय माझे पाहुणे जे जॉन यांच्या समवेत. आपला वेळ खूप छान जातोय हो. निश्चितच. 10 आज्ञा म्हणजे नियम नाही, कायदे कानून नाही, तर 10 तत्व, 10 मूल्य जे आपलं जीवन इतकं अद्भुत करतात की आपल्याला काय करावं हे सुचत नाही. तुम्ही वापरलेला शब्द मला खूप आवडला जॉयस. मूल्य, तत्व, खरंच ती तशीच आहेत. परिवर्तनशील मर्यादा असतात त्या. खरं तर त्या सकारात्मक असतात, पण हल्ली
हल्ली आपल्या समाजातील कित्येक माणसं जीवनाच्या क्षुद्र धडपडीमध्ये जखडली गेलेली असतात. आणि जीवनाच्या या क्षुद्र धडपडीबाबतची महत्वाची बाब म्हणजे जरी तुम्ही धडपडीत बाजी मारली तरीही तुम्ही एक क्षुद्रच असता. आणि कितीतरी माणसं अशी असतात जणू शिडीवरची आणखी एक पायरी, शिडीवरची आणखी एक पायरी, आणि मग ते शिडीच्या शिखरावर पोचल्यावर त्यांच्या लक्षात येतं की ती चुकीच्या दिशेने झुकलेली असते. दहा ईश्वरी आज्ञा या रेल्वेच्या रुळांसारख्या असतात. आपलं आरोग्य, निरोगीपणासाठी, आपल्या नात्यासाठी, इतर लोकांशी असलेल्या आपल्या नात्यासाठी, तसंच पैसा आणि काम यासाठी. आणि ती अगदी अविश्वसनीय अशी तत्व आणि मूल्य आहेत. कारण देव सांगतोय, तुम्हाला चांगल्या रीतीने आयुष्य जगायचं असेल तर माझ्या नियमानुसार जगा. अगदी खरंय, देव आपल्याला जे करायला सांगतो तेवढं जरी आपण केलं तरी आपलं आयुष्य पूर्णपणे आश्चर्यकारक असेल. आम्ही आमचे कॅमेरे घेऊन रस्त्यावर गेलो आणि 10 आज्ञांपैकी तुम्हाला किती ठाऊक आहे ते लोकांना विचारलं, तर पाहूया का त्यांच्या प्रतिक्रिया. तू चोरी करता का म्हणे? आणखीन कुठल्या ठाऊक आहे? तुझ्या आई वडिलांचा मान राख ही आहे ना. तू आपल्या शेजारच्या स्त्रीची अभिलाषा धरता का म्हणे? तू खून करता कामा नये? तू व्यभिचार करता कामा नये? आणखीन सांगत बसू का मी? तू फक्त देवाचीच भक्ती कर, देव हाच एकमेव देव आहे. तू चोरी करता कामा नये? मला वाटतं मी एवढी एकच सांगू शकतो. प्रामाणिकपणे सांगायचं तर एवढी एकच माहिती आहे. खून करू नको, खून करू नको. मी अनभिज्ञ आहे. आई वडिलांचा मान राखा. तू खून करता का म्हणे? तू चोरी करता का म्हणे? बस मला सध्या तरी एवढ्याच ठाऊक आहेत. खर तर 10 ईश्वरी आज्ञांची एक यादीच माझ्या पाकिटामध्ये आहे आणि त्यातली एक मात्र खात्रीने मला माहित आहे, व्यभिचार करू नको. आणि या बघा, या सगळ्या इथे लिहिल्या आहेत. व्यभिचार करू नको, खून करू नको. त्यात व्यभिचाराच्या दोन आहेत, एकच देव. खोटं बोलू नको आणि खोटी साक्ष देऊ नको. खून करता का म्हणे? तुझ्या शेजारच्या स्त्रीची तू अभिलाषा धरता का म्हणे? माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावेत, एवढ्याच ठाऊक आहेत. त्या माझ्या अंतकरणात असतात, पण जोवर मी त्याचं आचरण करते तेवढंच महत्वाचं असतं. तुम्ही काय बोलता त्यापेक्षा तुम्ही काय आचरण करता हे महत्वाचं असतं. खून करू नको. आणखी किती आठवत मला? तुम्ही मला जर आणखी 10 मिनिटं दिली तर बहुधा सगळ्या सांगू शकेन. मी कॅमेरा समोर अगदी थोडा नर्वस होतो. हे रंजक नाहीये का जे जॉन, की बहुसंख्य लोकांना खरोखरच आज्ञाच ठाऊक नाहीयेत? ठाऊक असतात? नाही, त्यांना ठाऊक नसतात. या चित्रफितीने ते दाखवून दिलं हो ना. आणि माझ्यामध्ये बहुतेकांनी ते ऐकलेले असतात पण प्रत्यक्षपणे ठाऊक नसतात. आणि त्यातली बहुतेक माणसं अंदाजानेच सांगत होती. खरोखरच हे दुःखद आहे. अलीकडेच मला अशा एका समवेत राहण्याची संधी लाभली जे वयस्कर होते, खूपच खूपच वयस्कर आणि आजारी. आणि मी या व्यक्तीला ओळखते. त्यांनी म्हणजे ते कशा प्रकारचं आयुष्य जगलेत, पण मूलभूतपणे त्यांनी त्यांचं आयुष्य वाया घालवलं होतं. कित्येक लोकांना दुःखी करण्यात आणि अतिशय क्षुद्र वृत्तीने, लबाडीने वागण्यात, अधिकार गाजवण्यात. आणि आपण चर्चा करत असलेल्या 10 मार्गदर्शनांद्वारे ते मुळीच जगले नव्हते. आता मी विचार करत असलेली ही जी व्यक्ती आहे, त्यांचं आयुष्य वाया गेलेलंच आहे. पण एक सांगू, आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं, आपण कसेही जगलो तरी आपण सगळेच एका मुद्द्यापाशी येतो जिथे आपण हे जग सोडून जाणार असतो, आपण आपल्या परमेश्वराचा सामना करणार असतो आणि आपण आपल्या जीवनाचा हिशोब देणार असतो. ही खरंच लज्जास्पद गोष्ट असते जेव्हा माणसं त्यांचं आयुष्य खर्च करूनही त्या गोष्टींची पर्वा करत नाही ज्या मौल्यवान आहेत. याचं मला खरंच दुःख होतं खूप, नाही का? आणि शिवाय दुःख तर होतच. आणि आयुष्यही खूपच छोटं असतं हो ना जॉयस. एकदा मी कोणाला तरी सांगत होतो, न्यारीच्या वेळी मी बोललो होतो आणि व्यवसायानिमित्त ते माझ्याकडे आले होते, पण माझं बोलणं त्यांना आवडलं नव्हतं. आणि माझ्या लक्षात आलं की त्यांच्या बोटात लग्नाची अंगठी होती आणि मला त्यांच्या पत्नीची दया वाटायला लागली, कारण ते अत्यंत लहरी होते. आणि मी विचारलं, खरोखरचं चांगलं जीवन हे 20-20 वर्षांचे 3 संच अधिक 10 वर्ष इतकं असतं, हे तुमच्या लक्षात येतं आहे का?
मी विचारलं म्हणजे फक्त 70 वर्षे तुम्ही जाणता का? आपण जर दर दिवसाला 10 वर्षे वाढली, सोमवार 1 ते 10, मंगळवार 11 ते 20, मी म्हटलं मी शुक्रवार संध्याकाळ आहे, तुमचा शनिवार रविवार कसा दिसतोय? ते 67 वर्षांचे होते. अरे बापरे. आणि पृथ्वीवरची आपली इथली आयुष्य म्हणजे अनादी पटलावरच एक एक क्षणिक चित्र असत. चलत गतीने ते पुढे सरकत महत्वाच्या गोष्टींकडे आपण खरंच लक्ष द्यायला हवं. तिसरी आज्ञा सांगते, तुझा देव परमेश्वर याचे नाव तू व्यर्थ घेता कामा नये, ही एक एक आज्ञा घेऊन मी माझ्या तात्पुरत्या पुलपीठावर उभी राहू शकते. कारण विस्तारित सांगतं, तुझा देव परमेश्वर याचे नाव व्यर्थ घेऊ नको, म्हणजेच सहज गमतीने किंवा छछोरपणे, खोट्या अनुमोदनाने किंवा अनादराने. कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही. आता आपल्याला देववचनाची शिकवण प्राप्त असल्याने कळतंय की देवाचं नाव प्रचंड प्रमाणाचं सामर्थ्य वाहून नेतं. आणि ते एक पवित्र नाव असतं, कारण ते दर्शवत असतं त्याचा स्वभाव आणि तो कोण असतो. म्हणूनच आपण या नावाचा गैरवापर करता कामा नये. आणि मला मनापासून दुःख कोणत्या गोष्टीने होतं सांगू? आपल्याला कायम वाटत आलंय देवाचं नाव व्यर्थ घेणं म्हणजे अपशब्दाने देवाचं नाव अडकवून ठेवणं, पण त्याही पेक्षा कितीतरी अधिक असतं, कितीतरी महत्वाचं. मी तर सतत ख्रिस्तींच्या तोंडून ऐकते त्यांना सवयच जडते असं म्हणण्याची. अरे देवा, खरोखरच आपण ज्या ज्या वेळी त्याच्या नावाचा वापर करत असतो आणि मनापासून त्याचा अर्थ जाणत नसतो तेव्हा ती एक अधिक वेळ पडत असते. ती एक खूप मोठी समस्या असते. पण मला लुब्ध करणारी गोष्ट म्हणजे जॉयस, समजा मी एक खिळा ठोकतोय आणि खिळ्याऐवजी हातोडा माझ्या अंगठ्यावर बसला, तर मी असं म्हणत नसतो हो हो बुद्धा. मी असं म्हणत नसतो की एल्विस प्रिन्सले. म्हणतो का माणसं येशूच्या नावाचा वापर का करतात जे इतर सगळ्या नावांपेक्षा वरती असतं, जे असं नाव असतं जे मुक्ती मिळवून देतं, जे सुटका मिळवून देतं, जे स्वास्थ्य मिळवून देतं. आपण त्या नावाचा गैरवापर का करतो? माझ्या मते ख्रिस्तींसाठी असं म्हणायला एक आव्हान असतं की हे पहा, आम्ही इथे राहणार आहोत आणि येशूच्या नावाचा सन्मान करणार आहोत. माझ्या मते ख्रिस्तींसाठी सुद्धा एक आव्हान असतं जॉयस, ते म्हणजे आपण काळजी बाळगायला हवी की आपल्या स्वतःच्याच प्रयत्नांना आधार देण्यासाठी आपण देवाच्या ओळखपत्राचा वापर करत नाही आहोत. धर्मासाठी झालेले युद्ध पहा, त्यांनी देवाची ओळखपत्र वापरली होती, आम्ही ते देवासाठी करीत आहोत. हल्ली सुद्धा अगदी देवाच्या नावाचा वापर तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या हेतूंसाठी केला तर त्याला बनावट कृती म्हटलं जाईल. खरे. आपण खरोखरच काळजी बाळगायला हवी की आपण तसं करत नाही आहोत, अन्यथा आपण आध्यात्मिक बनावट कृतीचा सराव करत असतो आणि असं असूनही आपण स्वतःला ख्रिस्ती म्हणतो. लोकांविषयी तुम्ही जे म्हणाला ते रंजक असतं की माणसं आणि अविश्वासू माणसं, देवावर विश्वास न ठेवणारी किंवा त्याच्याविषयी काही न जाणणारी, ते सुद्धा येशूच्या नावाचा वापर करत असतात. विशेषत रागावलेले असताना ते रागावतात आणि म्हणतात की बापरे बापरे, पण तुमच्या कानावर कधीच पडत नाही. जसं हे अमुक अमुक किंवा हे तमुक तमुक किंवा तत्सम काहीतरी, ते चक्क सैतानाचंच काम असतं त्या सुंदर नावाचा लोकांना गैरवापर करायला लावण्याचा प्रयत्न करणं. आणि काही काही गोष्टी आपण ज्या म्हणतो ज्या आपल्या लक्षात येत नसतात, अगदी उदाहरणार्थ निकडीच्या गोष्टींची मागणी करणं, हा आविर्भाव येशूला वधस्तंभावर खेळवण्यापासून आलेला. आणि तुम्ही विचारत पडता मनापासून तुम्हाला तेच हवंय का? माझ्या मते कित्येक माणसांना तो द्वेष लक्षातच येत नसतो जो लोकांच्या तोंडून बाहेर पडतो. असं करू शकला नसता. अत्यंत हास्यास्पद विधान आहे, कारण तो चांगला असतो. अगदी बरोबर. देव कधी कुठल्या गोष्टीला शापित करत नाही किंवा कुठल्या गोष्टीचा नाश करत नाही. त्याने त्याच्या मुलाला आपल्यासाठी मरण्यासाठी पाठवलं म्हणजे आपली सुटका व्हावी. म्हणूनच देवाच्या नावाचा माणसं ज्या रीतीने गैरवापर करतात ते खरंच चुकीचं असतं. उद्या या बाबतीतल्या आणखीन काही गोष्टींची आम्हाला विश्वास आहे, तुम्ही जर 10 ईश्वरी आज्ञा शिकलात तर तसं घडणार आहे. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.